राज्य परिवहन महामंडल के कर्मचारियों की प्रलंबित समस्याएं लंबे समय से अधर में लटकी पड़ी है। राज्य सरकार की उदासीनता से इस बार भी एसटी महामंडल के कर्मचारियों की दिवाली की खुशियां बेरंग होती नजर आ रही है। एसटी कर्मियों ने अपने विभिन्न मांगों के लिए राज्य भर में अनशन का दौर चल पड़ा है। इसी कड़ी में भी दिग्रस डिपो के एसटी महामंडल कर्मियों ने दिग्रस बस स्टैंड के सामने बेमियादी अनशन छेड़ दिया है। शहर के एसटी बस स्टैंड के सामने एसटी विभाग के कर्मचारियों ने अपनी प्रलंबित आर्थिक मांगों को पूरा करने की मांग एक बार फिर उठाई है। गुरुवार को शुरू हुए इस बेमियादी अनशन में बड़ी संख्या में शामिल होकर एसटी कर्मचारियों ने इन बीसीएन के सामने अपनी समस्याएं रखी है। 2 वर्षापासून तो कोरोना आला तेव्हापासून आमच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाडी राहिले। कोणत्याही महिन्यात आमचा पगार नीट झालेला नाही आणि कोणत्याही जे महागाई भत्ते आहेत त्या जसे राज्य सरकार केंद्र सरकारला मिळतात त्या भत्त्याचं सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही। अजूनही आमचा 12%नुसारच आमचा भत्त्याचा दर आहे आणि त्यामुळं आणि आता मागच्या 4-5 महिन्यात एकदम हलाकीची परिस्थिती आहे। शेड्यूल बंद आहेत, काम मिळत नाही आणि पगारही मिळत नाही। अशा अवस्थेमध्ये एसटी महामंडळाच्या प्रत्येक सर्व कर्मचाऱ्यांमध्ये खूप असंतोषाची भावना तयार झालेली आहे। त्यामध्ये आमच्या अनेक कर्मचाऱ्यांना 20-25-25-30 लोकांना आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत आणि कोरोनामध्ये सुद्धा अनेक लोक मेलेले आहेत। त्यामध्ये जे शासनाने ठरवून ठेवलं होतं की 50 लाखाचा विमा देऊ ते सुद्धा आम्हाला दिलं नाही। काही लोकांचे म्हणजे त्याचे निकष डावलून काहीतरी ते पात्रता त्या न पात्र करून त्यांना बी त्याच्यापासून वंचित ठेवलेलं आहे। त्यामुळं 15 दिवसापूर्वी सर्व संघटना एकत्रित आल्या, 22 संघटना, आणि त्यांनी कृती समिती तयार करून महाराष्ट्र शासनाच्या याच्यावर काल 27 तारखेला उपोषणाची नोटीस दिली आणि ते उपोषण चालू केलेलं आहे केंद्रीय स्थानी। आमचं एकच म्हणणं आहे, वार्षिक वेतनवाढीचा दर 2%ऐवजी 3% मान्य केल्याप्रमाणे लागू करण्यात यावा। घरभाडे भत्ता 7-14-21 ऐवजी 8-16-24 मान्य केल्याप्रमाणे लागू करण्यात यावा। मालूम हो कि कोरोना काल में राज्य भर में कई कर्मचारियों की कोरोना संक्रमण से मौतें हुई, उनके परिवारों को आज भी पुख्ता सरकारी मदद नहीं मिली है और आर्थिक तंगी के कारण कई कर्मचारियों ने आत्महत्याएं भी की है। आज भी एसटी कर्मचारी अत्यंत अल्प वेतन में अपना और अपने परिवार का गुजारा कर रहा है। सरकार एसटी कर्मचारियों को सरकारी सेवा में शामिल कर उन्हें आर्थिक तंगी से निजात दिलाए, ऐसी मांग भी अब उठने लगी है। 27 अक्टोबर 2021 विभागीय स्तरावर आधी उपोषण करण्यात आले, नंतर सर्व आगार पातळीवर उपोषण सुरू झाले। यामध्ये सर्वात प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला राज्य शासनाने शासकीय सेवेमध्ये सामावून घेऊन या एसटीचं पालकत्व स्वीकारावे, कारण आम्हाला प्रत्येक महिन्याला पगारासाठी शासनापुढे भीक मागायची वेळ येत आहे। कारण अत्यंत हलाकीचं जीवन जगत असताना आमच्याच भावंडांनी जवळपास 1 वर्षाच्या कालावधीत याच शासन काळात 29 ते 30 जणांनी आत्महत्या केली। फार अशी अत्यंत दयनीय अवस्था एसटीच्या कर्मचाऱ्याची होऊन गेलेली आहे। कारण राज्य शासनानं 28% दिले, केंद्राला 31%, आम्हाला 12%वर एकदम कमकुवत तुटपुंज्या पगारात आम्हाला आमच्या संसाराचा गाळा चालवावा लागत आहे। वीज नाही भरते आज शासन 50% वाहतुकीवर आमच्याकडून सेवा करून घेत आहे। सोबतच सर्वात मोठं महामंडळ असून सुद्धा शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। मालूम हो कि एसटी विभाग बस यात्रियों को सुरक्षित सफर की गारंटी देता है, लेकिन अफसोस इस बात का है कि यात्रियों की सुरक्षित यात्रा को साकार करने वाले एसटी कर्मचारियों की आर्थिक समस्या को सुलझाने की गारंटी देने में सरकार आखिर इतना विलम्ब क्यों कर रही है, ये सवाल उठना लाजमी है। बीसीएन न्यूज़ के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।